संपूर्ण रायगड जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा आणि जमावबंदी लागू झाली. सगळे उद्योग बंद झाले. त्यातूनही काहींना सूट मिळाली खरी, पण पूर्ण काळजी घेण्याची बंधने घालून ही सूट देण्यात आली होती. पण या मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत उरण मधील पाडेघर येथील JWR कंपनीच्या मुजोर प्रशासनाने हलगजेपणा केला आणि कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू केला. या कंपनीत हजारो कामगार असून त्यांना मास्क, सॅनिटायझेशन आणि सुरक्षित अंतर या बाबतीत पूर्णपणे सूट देण्याचा थिल्लरपणा JWRच्या मालक चालकांनी केला. उपलब्ध पुराव्याच्या आधारे ही बाब स्पष्ट होत आहे की JWRच्या प्रशासनाने कामगारांना कोणत्याही आरोग्यविषयक सोयीसुविधा न देता माननीय जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निर्गमित आदेशांना या कंपनीने पायदळी तुडवले आहे. त्याचा परिणाम म्हणून या कंपनीचा कोटनाका येथील रहिवाशी असलेला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्याच्या सोबत अनेकांना क्वारंटाईन व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झालीच. पण कंपनीचे आणखी किती कर्मचारी बाधित असतील याबाबतही शंका निर्माण झाली आहे. संबंधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू असून JWRच्या निष्काळजीपणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. JWR कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून जिल्हा प्रशासनाने या कंपनीच्या मस्तमाल मालक आणि व्यवस्थापनावर विभागीय आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी उरणकर करीत आहे. गुरुवारी उरण तालुक्यात एकूण 7 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोटनाका येथील 34 वर्षीय व्यक्तीचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. सदर व्यक्ती JWR येथे कामाला जात आहे. कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम चालू आहे. बोरी येथील 37 वर्षीय पुरुष व्यक्ती यांना COVID-19 पॉझिटिव्ह लागण झाली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील 2 व्यक्तींना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्तीचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. देऊळवाडी येथील 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगी या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील 1 व्यक्तीला यापूर्वी COVID-19 पॉझिटिव्हची लागण झाली आहे. सदर व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे काम चालू आहे. गोवटणे येथील 19 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्ती JNPT येथे कामाला जात असून कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे काम चालू आहे. पांजे येथील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सदर व्यक्ती रबाळे नवी मुंबई येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर व्यक्तीच्याही कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे काम चालू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.